तर महाराज ते 10 रुपयाचं जर काम केलं ना तर ते 3 रुपये त्यांच्या धर्मासाठी काढतं. मग आपण का नाही काढले पाहिजे, बरोबर आहे का नाही? आज मला ज्या जगामध्ये 75% लोक हिंदू आहे, तरी सुद्धा आपल्याला ऑगस्ट 2020 पर्यंत म्हणावं लागलं बनाया गे मंदिर. पण महाराज झालं का? नाही. पण आता काळजी करू नका, आता मंदिराचं काम होणार आहे दादा, मंदिराचं काम सुरू झालेलं आहे दादा. पण महाराज मंदिराचं काम केव्हा सुरू होईल? ज्या वेळेस महाराज तुमच्या दारामध्ये एखादा वर्गणी मागायला येईल त्यावेळेस तुम्ही त्याला नाही म्हणू नका. राजकारणी लोकांनी महाराज राजकारण कुठं घातलं? राजकारणी लोक म्हणतात तो बीजेपीचा फंड आहे. अजिबात नाही महाराज, बीजेपीचा अजिबात फंड नाही. तुमचा आणि माझा एक ना एक रुपया माझ्या रामासाठी चाललेला आहे दादा. राजकारणी लोक महाराज त्यांनी काय महाराज एक ना एक रुपया तुमचा आणि माझा रामासाठी चाललेला आहे दादा. आणि आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी महाराज अयोध्याच्या मंदिराला एक वीट दिली, अयोध्याच्या मंदिराला मी एक सिमेंटची बनी दिलेली. राजकारणी लोकांवर विश्वास ठेव नका दादा. राजकारणी लोक कुठेही राजकारण घालतात. आणि त्यांनी काय तुम्हाला लाख रुपये मागितले का महाराज? 50-60 हजार मागितले. अरे महाराज या जगामध्ये 100 कोटी लोक हिंदू असतील, प्रत्येकाने जर 10-10 रुपये जरी दिले तरी महाराज राम मंदिर बनल, बरोबर आहे का नाही? आज महाराज आज 6 डिसेंबर 1992 राम बाबरी मस्जिद पडली होती, आजचा एक पर्व आहे महाराज, बरोबर आहे? आज त्याच हिशोबाने मी हा प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला. 6 डिसेंबर 1992 आज कंप्लीट 30 वर्ष होतात दादा. ती बाबरी मस्जिद पडली होती, पाडली होती, पडली नव्हती पाडली होती, बरोबर ना महाराज? आणि ते मंदिर होणार आहे तो नुसतं मंदिर नाही होणार तर जगातील सगळ्यात सुंदर देवस्थान होणार आहे. आपण जर तिथे गेलो ना महाराज तर आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी अयोध्या नगरीत आलोय. काय सुंदर वर्णन आहे महाराज ते.